सत्ता असताना आले होते का उद्धवजी ठाकरे? सत्ता असताना त्यांना विदर्भाची आठवण येत नाही, अमरावतीची आठवण येत नाही. अमरावतीमध्ये एक पैसाही जेव्हा त्यांच्या ताकद होती मुख्यमंत्री म्हणून अमरावतीला फेकून मारला नाही. अमरावतीमध्ये एवढी मोठी दंगल झाली, उमेश कोलेचं हत्याकांड झालं, उद्धवजी ठाकरेंना फुर्सत नव्हती यायची अमरावतीला. आता सत्ता गेल्यानंतर तर कोणी येतं मतं मागण्यासाठी? पण सत्ता असताना इथले सिंचनाचे प्रकल्प बंद होते, मत्स्यविज्ञान महाविद्यालय गायब झालं, प्रॉमचा प्रकल्प आला नाही, मेडिकल कॉलेज थांबवलं, आणि ह्या सगळ्या गोष्टी जी विदर्भातल्या शेतकऱ्यांची जी गरज होती त्याच्यासाठी उद्धवजींना कधी फुर्सत नव्हती. आणि आज उद्धवजी येतात कारण आपल्या हातचं सगळं गेलेलं आहे. आणि आता म्हणून विदर्भातल्या जनतेला जनतेमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आजही ते भाषण करत होते. एक तरी काम ते मुख्यमंत्री असताना अमरावतीचं केलं काय एवढं तर त्यांनी सांगितलं पाहिजे. जे आरोप आहे, जे मी आरोप करतो आहे, त्याचं उत्तर तर दिलं पाहिजे की सत्ता असताना आले नाही, अमरावतीच्या सुखदुःखात सहभागी झाले नाही. आणि आज अमरावतीला आले, समोरच्या काही रांगा जर सोडल्या तर तेवढ्याच रांगामध्ये भगवे दुपट्टे आहे. काय अवस्था झाली शिवसेनेची? का पूर्ण शिवसैनिक पण त्या सांस्कृतिक भवनात नाहीये. यांना काँग्रेसवाल्याची मदत घ्यावी लागते, यशोमती ठाकूरची मदत घ्यावी लागते, बळवंत वानखडेची मदत घ्यावी लागते. सगळे काँग्रेसवाले बसले, आणि ते काँग्रेसवाले एवढे बसतात का भगवा दुपट्टा खांद्यावर घेत नाही.